मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत, अमित शहा यांची भेट होणार, मनसे महायुतीतला नवा घटक पक्ष होणार का याची उत्सुकता। राज ठाकरेंच्या दिल्लीवारीनं शिंदेच्या खासदारांची धाकधूक वाढली, मनसेच्या एंट्रीनं शिंदेच्या जागा कमी होण्याची खासदारांना भीती। अमित शहांच्या निवासस्थानी आज महायुतीची बैठक होण्याची शक्यता, जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होणार का याची उत्सुकता। मुंबईतल्या तीन जागांचा तिढा न सुटल्यानं भाजप कोअर कमिटीची आज पुन्हा बैठक, शेलारांनी बोलवलेल्या बैठकीला आमदार खासदार उपस्थित राहणार। रविकांत तुपकर निवडणुकीच्या मैदानात, आपले गुरु राजू शेट्टी नसून शरद जोशी असल्याची टीका, सतत चळवळीतील आणि राजकीय भूमिका बदलत असल्याचा टोला। काँग्रेस नेत्या प्रियादत्त शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढू शकतात। उद्धव ठाकरे आज यवतमाळ आणि नांदेडच्या दौऱ्यावर, उमरखेडमध्ये दुपारी जनसंवाद मेळावा, तर अर्धापूरच्या पिंपळगाव महादेवमध्ये जिल्हा संवाद मेळावा। राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि चिन्ह प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, शरद पवारांचे फोटो वापरण्यास अजित पवार गटाला मनाई केल्यानंतर आज काय होणार याची उत्सुकता। गुणरत्न सदावर्तेंनी मनोज जरांगेंविरोधात हायकोर्टात केलेल्या याचिकेवर आज सुनावणी, जरांगेंनी फडणवीसांना केलेली शिवीगाळ कितपत योग्य, सदावर्तेंचा सवाल। चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात C-60 जवानांना यश, एक AK-47, एक कार्बाईन आणि दोन देशी बनावटीचे पिस्तूल जप्त। कोल्हापुरात तलवारी नासवत 10 गाड्यांची तोडफोड, टाकळा परिसरात शालेय मुलांच्या भांडणातून दहशत माजवण्याचा प्रकार। सीएच्या अंमलबजावणीविरोधात दाखल याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, असदुद्दीन ओवेसी यांच्यासह अनेकांकडून सीए हटवण्याची मागणी। पंतप्रधान मोदी आज केरळ आणि तामिळनाडू दौऱ्यावर, सकाळी केरळच्या पलक्कडमध्ये रोड शो, तर तामिळनाडूच्या सेलममध्ये दुपारी जाहीर सभा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।